मी नंदा, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। ब्रेड पॅटीस म्हटलं की आपल्या एकच आकार लक्षात येतो की तो म्हणजे त्रिकोणी। तर हा ब्रेड पॅटीस आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत, तो म्हणजे ब्रेड बर्गर पॅटीस। तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत, मी इथे शिजून घेतलेले आहेत। आता इथे मी हिरवी मिरची, लसूण, अद्रक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे आणि नंतर एक चमचा बडीसोप, एक चमचा जिरे घेतलेले आहेत। ह्याची आपण छान पेस्ट करून घ्यायची न पाणी घालता। मध्ये तेल गरम होण्यास ठेवलेलं आहे, हे तेल चांगलं गरम झालेलं आहे। तर ह्यामध्ये आता आपण एक चमचा मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा, नंतर त्यामध्ये ही जी पेस्ट आपण वाटून घेतलेली आहे ती टाकून परतून घ्यायची आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हा मसाला आपला चांगला भाजून घ्यायचा आहे। नंतर ह्यामध्ये अर्धा चमचा मीठ चवीनुसार टाकायचं आहे आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे आपला मसाला भाजून झालेला आहे। आता ह्याच्यात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपण मॅश केलेले बटाटे जे आहेत ते टाकून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। हे एकजीव करून झाल्यानंतर ना इथे आपण थोडीशी कोथिंबीर वरून टाकणार आहोत। आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता ही भाजी थंड होईपर्यंत आपण इथे हे ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत, तोपर्यंत इथे आपण एक कप बेसन घेतलेला आहे। आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत, बेकिंग सोडा आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा हा हातावरती क्रश करून टाकायचा आहे, त्यामुळे ओव्याचा फ्लेवर छान बेसनमध्ये उतरेल। आता इथे बेसनमध्ये थोडं थोडं पाणी ओतून हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। पाणी एकदम ओतू नये। आता हे बेसनचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता इथे मी एका ताटामध्ये एक ब्रेडचा स्लाइस घेतलेला आहे। आता ह्या ब्रेडला आपण एका वाटीने किंवा ग्लासने गोल आकारात कट करून घ्यायचा आहे। इथे मी ग्लासने हा ब्रेडचा गोल आकार कट करून घेतलेला आहे। आता ह्यावरती आपण ही बटाट्याची भाजी लावून पसरून घेणार आहोत। पसरून घेतल्यानंतर त्यावर आपण त्याच आकाराचा दुसरा ब्रेड स्लाइस ठेवायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता ह्याच पद्धतीने आपण बाकीचे सारे ब्रेड बर्गर पॅटीस करून घेतलेले आहेत आणि आता इथे बेसनमध्ये डिप करून एक एक तेलामध्ये सोडून देणार आहोत। तेलात जेवढे बसतील तेवढेच मी सोडलेले आहेत, तुम्ही बघू शकता।
किती छान ब्रेड बर्गर पॅटीस आपलं तयार झालेलं आहे। तर तुम्ही ह्याच पद्धतीने घरच्या घरी मस्त ब्रेड बर्गर पॅटीस बनवून खा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।